हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजा आहेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आत्ता आत्ता किती वाजलेत? 1:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मस्तपैकी जेवतोय, कारण की आज मी एकटी नाही जेवायला. आज बघा काय बनवले मस्तपैकी. फक्त छोले बनवलेत, भटुरे नाही बनवले सकाळी सकाळी. तर आता मस्तपैकी जेवण घेतो. 1:30 वाजलेत, आतापर्यंत माझं जेवण होतं रोज. तुम्ही घरी असलं की लई उशीर होतो. टाइमपास करत बसतात तुम्ही नुसतं मोबाईल मध्ये. किती वाजले मी? मग आता बघा, पुरा वय हातात मोबाईल. व्हॉट्सअपला त्याला मेसेज येतात असे, म्हणून ते बघत असावं लागतं. कोणाचे येतात? कंपनीतले. कुणाची येणार आता? कुणाची येणार काय माहित? आता काही येत नाहीत ना मेसेज. असे बँकेचे त्याचे मेसेज यायला पाहिजे युअर अकाउंट क्रेडिटेड म्हणून. लगेच मनात दुसरं काही पण चोराच्या मनात चाललंच. चला आता आम्ही मस्त मस्त जेवून घेतो. मुलं गेलेले आहेत शाळेमध्ये आणि आता आम्ही जेवतो. आपले व्हिडिओ कधी मध्ये आमुषा पुनवला आहे त्यात हो. सध्या मुलांना जरा स्पर्धा परीक्षेत बसवलंय, जास्त टाइम देता येत नाहीये, अभ्यास घ्यावा लागतोय त्यांचा. त्यामुळं काय दिवे लावणार आहेत माहित नाही. दिवे लावतील पण स्पर्धा परीक्षा तर बसले पाहिजेत ना, त्यामुळे जरा तयारी चालली. जीवन हे परीक्षेच आहे. पोरांना आतापासून माहित पाहिजे, सवय लावली पाहिजे ना. ओमच हे दुसरं वर्ष आहे म्हणजे अशी स्पर्धा परीक्षा द्यायची, पण जायचं पहिलंच वर्ष आहे ना. कारण पहिल्याच वेळेस त्यांनी मेरिट मध्ये फक्त एका मार्कावरून गेला. दोन मार्कावरून नाही ते कसं झालं, 2019 साली परीक्षा झाली ना कोरोनाच्या काळात, त्यामुळे जास्त मेरिट लिस्ट लावली त्यांनी. 100 पैकी 98 ची. त्याला 96 पडले. 96 नाही, 94. 94 पडले. 4 मार्कावरून गेला. नाही तर टीचर सांगत होत्या दर वर्षी कसं 90 लाच असते, पण ह्या वर्षी जरा जास्त. परीक्षेला बसवत जायला पाहिजे. माहित पडते पोरांना खूप हार्ड असतंय, त्यांच्या मानाने खूप हार्ड आहे, त्यांच्या काही आम्हाला जमत नाही. पास हो अगर नाही हो, पण प्रयत्न तर करत राहतात ना ते. त्यामुळं कधी मध्ये व्हिडिओ जातात येतात, पण बघत जावं जेव्हा येतात तेव्हा. बघतील बघतील. चला जेवण. थांब थांब, कुठं चालला सांगतो आधी. आमचा आता ओम दादाला मोठा झालाय, जयला घ्यायला चाललाय ना रे जय. माझ्या लक्षात काय नाही, मी घरी नसतो ना, जे असतो घरी. म्हणून जयचे नाव व्यवस्थित घेऊन यायचा एका बाजूने. एका बाजूने सायकली माझ्या फुल स्पीडने. तर जयला आणायला चाललाय, जवळच आहे, जास्त लांब नाही. तसा तो एकटा पण येईल, पण मग कशी पोरांना तशी सवय लागते एकटी एकटी फिरायची. उन्हाळ पोरं होत्यात मग. हाय देव. व्यवस्थित जा. हो सायकली जातो फुल स्पीडने. मार कशी आहे? हो मग सायकलवरच गेलता आणायला. जय जयाला. डबल डबल सीट येते काय तुम्हाला? हो मला येते जयला घ्यायला, अनुजच्या भावाला घ्यायला येते फक्त या दोघांना. होय मोठी झाली पोरं मग माझी. जयला बस चालवता येते, पण त्याला उतरता येत नाही ना सायकल वरून. पायने पोचत म्हणून असं वाकडे वाकडे करून हे होतो. चला आता मस्त पैकी आज मस्त राईस बनवते, जिरा राईस. उद्या